मला नीरज ने मारले, माझ्या नवऱ्याने दोन चाकू मारले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 30 वर्षीय विवाहितेचे हे अखेरचे शब्द होते। अखेरच्या घटका मोजताना पूनमने अंतिम श्वास रोखून धरत पोलिसांना या काही शेवटच्या गोष्टी सांगितल्या। त्यानंतर काही वेळातच तिने जीव सोडला। उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमध्ये ही खळबळजनक घटना समोर आली आहे। पतीनेच आपला गळा चिरल्याचा आरोप डॉक्टर पत्नीने केला। पतीने तिच्या मानेवर सर्जिकल चाकूने 2 वेळा वार केले। मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर सनसनाटी आरोप केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। मला नीरजने मारलं, माझ्या नवऱ्याने 2 चाकू मारले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 30 वर्षीय विवाहितेचे हे अखेरचे शब्द होते। अखेरच्या घटका मोजताना पूनमने अंतिम श्वास रोखून धरत पोलिसांना या काही शेवटच्या गोष्टी सांगितल्या। त्यानंतर काही वेळातच तिने जीव सोडला। पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी पूनम क्लिनिकच्या केबिनमधून बाहेर आली, तेव्हा तिच्या शरीरातून रक्त येत होते। सहकारी बसलेल्या खोलीच्या दिशेने ती धावत गेली। पूनम जखमी अवस्थेतच क्लिनिकमधून बाहेर आली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीला पकडण्यासाठी तिने स्थानिकांकडे मदत मागितली। घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेच्या आधी पोहोचले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी पूनमचा मृत्यूपूर्व जबाब एका हवालदाराने नोंदवला। पूनमने आरडाओरड केल्यामुळे लोकांनी आरोपी पती नीरजला पळून जाण्याआधीच पकडले होते। तिथे उपस्थित लोकांनी पूनमच्या गळ्यावर कापूस ठेवून मानेतून निघणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला। यासोबतच गळ्यावर कापडही बांधले होते। अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही पूनमचा जीव वाचू शकला नाही। तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। गुलावठी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।